सन 1695 सालात सेनापती संताजी घोरपडे व थोर सेनानी धनाजी जाधव यांनी फार मोठा पराक्रम गाजवला। त्यांनी मोगली सैनिकांचे अतोनात असे हाल केले आणि फार मोठ्या मोहिमा आखून या मोगली सरदारांचा पाडाव केला होता। अशातच औरंगजेब बादशहानं आपली फौज ही त्यावेळी भीमा नदीकाठी असणारं ठिकाण ब्रह्मपुरी या ठिकाणी हलवली होती। बादशहाची फौज ही आता ब्रह्मपुरी या ठिकाणी होती आणि बादशहाच्या कानावर सेनानी संताजी घोरपडे याच्या विजयाच्या वार्ता येत होत्या। त्यामुळं संताजी घोरपडे यांचा वेळीच बिमोड केला पाहिजे, संताजीचा पराभव केला पाहिजे म्हणून थोर शूरवीर सरदार बादशहानं या संताजी घोरपडे विरोधात पाठवले। यावेळी संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी उत्तर कर्नाटक यामध्ये मोहिमा आखल्या होत्या। त्यातच औरंगजेब बादशहानं त्यावेळी शूरवीर सरदार कासिम खान, रोहल्ला खान उर्फ खानजात खान, त्याचबरोबर सफसिकन खान, मुराद खान, असालत खान आणि मुरादैत खान यासारखे शूरवीर सरदार हे संताजी घोरपडे याच्या विरोधात पाठवले होते। त्यावेळी संताजी घोरपडे यांनी गद कोप्पल यासारख्या परदेशात धुमाकळ माजवून त्यावेळी या मोगली सैन्याची छावणी ही पेशखान या ठिकाणी होती आणि या पेशखान या ठिकाणी संताजी घोरपडे यांनी आपले सैनिक घेऊन चपळ अशा हालचाली करून आणि महत्त्वाचं म्हणजे गनिमी कावा या युद्धतंत्राचा वापर करून या मोगली सरदारांना पाणी पाजलं होतं। या संताजी घोरपडे यांच्या विजयाची दखल म्हणजे विजयाच्या नोंदी ह्या काही जेदे शकावले असेल, पोर्तुगीज इंग्रज दप्तरे असतील, त्याचबरोबर महत्त्वपूर्ण जे मोगली इतिहासकार असेल त्या इतिहासकारांनी सुद्धा या मोहिमेची वित्तम बातमी दिलेली आहे। त्यावेळी असणारा मोगल इतिहासकार काफी खान यांना असं नमूद केलं आहे की या मोहिमेत बादशाही सैन्याची फार दुर्दशा झाली, मोगलांची संपत्ती, सामानसुमान, सरदारांचे जडजवाही इत्यादी या दुष्ट काफरांच्या म्हणजे संताजीच्या हाती सापडली। त्यांची किंमत 50-60 लाखापेक्षा जास्त होती। त्याचबरोबर ही बातमी ज्यावेळी औरंगजेब बादशहाला समजली त्यावेळी बादशहासुद्धा म्हणतो की जे काही घडले ते परमेश्वरी इच्छेने झाले, सरदारांच्या हातची ती गोष्ट नव्हती। डिसेंबर 1695 व जानेवारी 1696 दरम्यान ह्या चकमकी घडून आल्या। कापिकान पुढे लिहितं की मोगली लष्कराने गडीबाहेर 2-3 दिवस मुक्काम केला। संताजीने त्यांच्या पोटापाण्याची चोख व्यवस्था केल्याने त्यांना पुनर्जन्म प्राप्त झाला। दुसऱ्या दिवशी खानाजात खान आपल्या सहकार्यासह बादशाही छावणीकडे जाण्यास निघाला। विशेष म्हणजे मार्गात त्यांच्या रक्षणासाठी संताजीने आपले एक खास लष्करी पथक त्याचबरोबर पाठविले। त्याचबरोबर दोड्डेरीच्या गडीत कोंडले गेलेल्या मोगली लष्कराच्या बचावासाठी बादशाही छावणीतून हमीदुद्दीन खान बहादूर व हैदराबादकडून रुस्तमदिल खान रवाना झाले होते। खानाजात खान हा अधोनीजवळ पोहोचला असता ते त्याच येऊन भेटले। तोपर्यंत सर्व खेळ खल्लास झाला होता। हमीदुद्दीन खान बहादूर व रुस्तमदिल खान या उभयतांनी खानाजात खान व त्यांचे सहकारी यांना आपल्या जवळचे तंबू, कपडेलते व रोख रक्कम दिली। अधोनीच्या किल्लेदार राज अंदाज खान यांनी संकटातून बचावलेल्या खान मजकुरा सर्व प्रकारची मदत केली। अधोनीच्या परिसरातील गावातून फजित पावलेल्या लष्करीसाठी अन्नधान्य व इतर आवश्यक सामान गोळा करण्यात आले। तसं पाहिलं तर केवळ संताजीच्या लष्करी जीवनातील नव्हे तर छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील हा मराठ्यांचा महान विजय होता। बलाढ्य फौजा बाळगून आत्मविश्वासाने वावरणाऱ्या शत्रूच्या शूर सेनानींना आपल्या गनिमी युद्धतंत्राच्या विलक्षण कौशल्याने हमखास पेचात आणून दाती तुरून धराव्यास लावणारा सेनानी म्हणून दक्षिणेत संताजीची ही मोठी ख्याती झाली। ती अशा महान विजयमाळच होय। संताजीचे नाव ऐकताच नामांकित मोगल सेनानींच्या उरात धडकी भरत असे। संताजीशी लढण्याचा प्रसंग आला तर भल्या सरदारांना कापरे भरत असे, असे खुद्द औरंगजेब इतिहासकाराने कापीखानाने लिहून ठेवले आहे, ते यथार्थातच आहे। अशा प्रकारे हा विजय, त्याचबरोबर दोड्डेरी किल्ल्यातून मोगलांची माघार, हा विजय
मराठ्यांच्या इतिहासात फार मोठं काही सांगून जातो आहे।